hey student this is pooja Bosle here so in today's lecture we are going to continue the next point in our fourth chapter that is wage and salary administration okay so this uh, point is theory of wages okay so in uh, last points of uh, this chapter we have studied all about the wage and salary administration so now see what is the importance of this theory of wages and when the theory of wages is बॉन ओके सी जेव्हा पण आपण स्टडी केलेलं आहे की है, के ता ता कि वेज अँड सॅलरीचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि कशा पद्धतीने याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं त्यात आपण हेही पाहिलेलं होतं की वेज आणि सॅलरीचं डिटर्मिनेशन कसं केलं जातं किंवा कुठल्या फॅक्टर्सवरती हे डिपेंड करतं बट थेरी ऑफ वेजेस म्हणजे काय किंवा थेरी ऑफ वेजेस हे कधी अस्तित्वात आलं येते लक्षात आणि का अस्तित्वात आलं हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये किंवा या पॉईंटमध्ये कम्प्लीट करणार आहोत स्टडी करणार आहोत ओके सी बर्थ ऑफ वेज थेरी वेन वी हॅव लेबर्स इन अवर ऑर्गनायझेशन वी स्टार्ट टू थिंक अबाउट द पेमेंट्स ओके आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा आपण लेबर्स कामाला आपण लावणार आहोत त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये येते की यानं पेमेंट किती दिलं पाहिजे राईट right. आपण डिसाईड करू लागतो की यांना पेमेंट कुठल्या स्ट्रॅटेजीवरती दिलं पाहिजे किंवा कुठल्या मेथडनी दिलं पाहिजे किंवा कुठली सिस्टीम आपण यूज केली पाहिजे तर याच पॉईंटवरती खूप सारे इकॉनॉमिस्ट किंवा इकनॉमिक थिंकर्स आहेत त्यांनी डिबेट केलेलं आहे किंवा त्यावरती त्यांचं डिबेट झालेलं आहे डिस्कशन झालेलं आहे त्यातनं प्रत्येकांचा एक वेगळा व्ह्यू आहे प्रत्येकाचं एक वेगळं ओपिनियन वे आलेलं आहे येथे लक्षात सगळ्यांनी आपापले ओपिनियन त्या ठिकाणी सांगितले डिबेट झालेला आहे या सगळ्यावरती प्रत्येकांचं एक आपली थेरी मांडलेली आहे प्रत्येकाने एक स्वतःची अशी वेगळी थेरी मांडली होती त्या ठिकाणी तर थेरी म्हणजे काय तरी त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की कशा पद्धतीने पेमेंट केलं पाहिजे किंवा लेबर्सला पेमेंट करणं गरजेचं आहे किंवा वेजेस याच पद्धतीने किंवा सॅलरी वेजेस या पद्धतीने आपल्या वर्कर्सला देणं गरजेचं आहे या पद्धतीचे पद्धती सगळ्यांचे आपापले ओपिनियन होते आणि त्यानुसार त्यांनी आपापल्या थेरीज मांडलेल्या आहेत ओके तर या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत ज्या काही इम्पॉर्टंट थेरी आहेत त्या सो फर्स्ट थेरी इज वेजेस फंड थेरी ओके सो या ठिकाणी फस्ट थेरी आहे आपल्याकडे वेजिस फंड थेरी ओके सो दिस थेरी वॉज डेव्हलप्ड बाय ॲडम स्मिथ ओके वी ऑल नो अबाउट हिम ही इज अ व्हेरी फेमस इकॉनॉमिस्ट मिस्टर ॲडम स्मिथ सो ही हॅज डेव्हलप्ड दिस थेरी सी हिज थेरी वॉज बेस्ड ऑन बेसिक अजम्प्शन कुठल्या बेसिक अजम्प्शनवरती ही थेरी डिपेंड करते पहा वर्कर्स आर पेड वेजेस आउट ऑफ अ प्री डिटरमाइंट फंड ऑफ वेल्थ ओके कुठल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एक प्री डिटरमाइंट फंड असतो येत आहे लक्षात तर हा प्री डिटरमाइंट फंड जेवढा असेल तुमच्याकडे जर खूप जास्त तुम्ही वेजेस फंड ठेवलेला असेल प्री डिटरमाइंट म्हणजे की हा तुम्ही पूर्वीच डिसाइड करून ठेवलेला तो फंड असतो प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये तर या फंडवरती डिपेंड करतं की कोणत्या वर्कर्सला किती वेजेस दिले पाहिजेत तुमच्याकडे फंड जास्त अवेलेबल असेल जा तर ऑफकोर्स तुम्ही जास्त वेजेस पे कराल फंड जर कमी असेल तर वेजेस कमी पे केले जातील तर मिस्टर ॲडम्स स्मिथ यांचं म्हणणं काय होतं तर हे जे फंड असतात वेजेस फंड असतात त्यावरती काय केलं जातं तर वर्कर्सला वेजेस दिलं जातं सी दिस फंड ही कॉल्ड वेजेस फंड क्रिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ सेविंग्स ओके सेविंग्स जातो रिझल्ट म्हणजे की सेविंग्स जितकी जास्त असेल तितक्या जास्त तुमचा काय असेल वेजेस फंड असेल अकॉर्डिंग टू ॲडम स्मिथ द डिमांड फॉर लेबर अँड द रेट ऑफ वेजेस डिपेंड ऑन द साईज ऑफ वेज फंड ओके okay? तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी डिमांड फॉर लेबर कुठल्याही लेबर्सचं डिमांड म्हणजे तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये किती लेबर्स तुम्ही कामी लावणार आहात हे सगळं काही डिपेंड करतं तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या वेजेस फंडवरती म्हणजे त्यांनी काय अझम केलेलं आहे या ठिकाणी ॲडम स्मिथनी तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये हे फंड असतात वेजेस फंड असतात आणि त्यानुसारच पेमेंट केलं जातं तर हे त्यांचं अझम्शन आहे या ठिकाणी की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये हे वेजेस फंड असतात ओके okay. तर यानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे की वेजेस हे पे केले जातात अकॉर्डिंगली इफ द वेजेस फंड इज लार्ज वेज वुड बी हाय ओके अँड वाईसवरचा जर वेजेस फंड जास्त असतील लार्ज असतील तर ऑफकोर्स वेजेस हे काय तर हाय लेवलवरती पे केले जातील तर ही थेरी मांडलेली आहे मिस्टर ॲडम स्मिथ यांनी नाव सी द नेक्स्ट वन दॅट इज सबसिस्टन्स थेरी ओके सो सबसिस्टन्स थेरी आहे खूप फेमस थेरी आहे अँड दिस थेरी इज डेव्हलप बाय मिस्टर डेविड रिकार्डो ओके तर मिस्टर डेव्हिड रिकार्डो यांनी ही थेरी डेव्हलप केलेली आहे प्रोनाउन्टेड केलेली आहे ओके अकॉर्डिंग टू दिस थेरी द लेबरर्स आर पेड टू इनेबल देम टू सबसिस्ट अँड परप्युच्युएट द रेस विदाउट इन्क्रीज ऑर डिमिनेशन ओके तर यांचं म्हणणं काय आहे किंवा त्यांच्या अकॉर्डिंगली काय आहे बघा तर लेबरलर्स आर पेड टू इनेबल देम लेबरलर्सला कुठलाही लेबर तुमच्याकडे वर्कर काम जो करत आहे किंवा वर्कर आहे त्याला जे काही पेमेंट दिलं जातं ते कशाकरिता दिलं जातं तर तो जे काही काम करत आहे किंवा त्याची जी लिव्हिंग स्टँडर्ड आहे ती त्याला काय करता यावी या ठिकाणी या पूर्णपणे कम्प्लीट करता यावी त्याचे जे नीड्स आहेत त्या पूर्ण करता याव्यात ओके आणि परपुच्युएट द रेस ओके म्हणजे ती जी रेसमध्ये तो आहे तो स्थिरपणे त्याला ती जी रेस आहे किंवा तो जे काम करत आहे जगत आहे ते त्याला व्यवस्थितपणे जगता यावं इतकी पेमेंट त्यांना करणं गरजेचं आहे विदाऊट इनक्रीज ऑर डिमिनेशन म्हटलेलं आहे विदाऊट इनक्रीज अँड डिमिनेशन इट मीन्स दॅट की तुम्हाला त्यापेक्षा कमी किंवा जास्त पे करायचं नाहीये येते लक्षात एका स्टँडर्डनी तो जगत ते आहे एका लेवलवरती तो जगत आहे ज्या रेसमध्ये तो राहत आहे वर्क करत आहे तिथंपर्यंत त्याला ठेवण्यासाठी जे काही वेज लागतं जे काही सॅलरी लागतं ते त्याला पे करणं गरजेचं आहे येते लक्षात दिस पेमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबसिस्टंट वेजेस ओके द बेसिक अजम्शन ऑफ दिस थेरी या ज्या सबसिस्टन्स थेरी आहे त्याचे काय अजम्शन आहेत बघा इफ वर्कर आर पेड वेजेस मोर दॅन सबसिस्टन्स लेवल वर्कर्स नंबर विल इन्क्रीज ओके काय म्हटलेलं आहे जर ही जी सबसिस्टन्स लेवल आहे म्हणजे एखादाचा उदरनिर्वाह पूर्ण केला जाईल भागला जाईल इतकं जर तुम्ही पे करत असाल तर वर्कर्स काय तर टिकून राहतील त्यांचं जे लेवल आहे त्यावरती ते जगतील आणि ते टिकून राहतील तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्ही त्या लेवलपेक्षा जास्त म्हणजे की सबसिस्टन्स लेवलपेक्षा जास्त पे कराल तर वर्कर्सची संख्या वाढेल कारण त्याच लेवलवरती जर तुम्हाला जास्त पे केल केलं जात असेल तर त्या लेवलवरती काम करणाऱ्यांची संख्या काय होईल वाढत जाईल सॅटिस्फॅक्शन वाढल्यामुळे काय होईल त्या लेवलवरती काम करणाऱ्यांची संख्या काय होईल इन्क्रीज होईल ॲज अ रिझल्ट वेजेस विल कम डाऊन टू द सबसिस्टन्स लेवल त्यानंतर काय होईल तर ते जे हाय तुम्ही पे करत आहात ते परत काय होत जाईल तर डाऊन होत जाईल काय म्हटलेलं आहे सबसिस्टन्स लेवलपेक्षा जास्त जर तुम्ही पे केलं तर वर्कर्सची संख्या वाढते आणि ते जे तुम्ही हाय लेवलवरती पे करत आहात सबसिस्टंट लेवलच्यावरती पे करतात ते आपोआप डाऊन होत जाईल आणि कुठल्या लेवलला येईल सबसिस्टन्स लेवलला येईल येत्या लक्षात हे अझम्शन या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे अझम केलेलं आहे मिस्टर डेव्हिड रिकार्डो यांनी ऑन द कॉन्ट्ररी कॉन्ट्ररी लेवलवरती काय म्हटलेलं आहे बघा परत इफ वर्कर्स आर पेड लेस दॅन सबसिस्टंट लेवल ओके द नंबर ऑफ वर्कर्स विल डिक्रीज ओके तर त्यांना सबसिस्टंट लेवल म्हणजे काय जे उदरनिर्वाहासाठी त्यांना आवश्यक आहे ते जे वेजेस आहेत ज्याला मिनिमम वेजसुद्धा म्हणू शकता त्यापेक्षा जर तुम्ही कमी पे करत असाल तर वर्कर्सची संख्या काय होईल कमी होईल बघा कशामुळे होऊ शकते आ, स्टावेशन डेथ असू शकते माल न्यूट्रिशन्स असू शकतात डिसीज होऊ शकतात या सगळ्या कुठल्याही गोष्टीमुळे काय होतील तर वर्कर्सची संख्या कमी होईल देन वेज रेट्स वूड अगेन गो अप टू सबसिस्टन्स लेवल परत काय होईल मग जे लेवल तुम्ही सबसिस्टन्स लेवलपेक्षा कमी लेवलनी पे करत आहात ते परत सबसिस्टन्स लेवलवरती येऊन जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी काय केलेलं आहे अझमशन केलेलं आहे मिस्टर डेव्हिड रिकार्डो यांनी सिन्स वेज रे टेंड्स टू बी सबसिस्टंट लेवल ॲट ऑल केसेस याचा अर्थ काय तर कुठल्याही केसमध्ये जरी तुम्ही त्या लेवलपेक्षा खाली आलात किंवा लेवलपेक्षा जास्त गेलात तरीसुद्धा ॲट द एंड काय होतं तर ती सबसिस्टन्स लेवलच त्या ठिकाणी काय केली जाते तर रीच केली जाते असं म्हणणं आहे मिस्टर सबसि आपल्या मिस्टर डेव्हिड रेकॉर्डो यांचं ओके सो दिस थेरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयरन लॉ ऑफ पेजेस हे लक्षात ठेवायचे तुम्हाला आयरन लॉ ऑफ पेजेस असं सुद्धा म्हटलं जातं या थेरीला द सबसिस्टन्स वेजेस रेफर्स टू मिनिमम वेजेस ओके तर हे लक्षात ठेवाय ठेवायचे तुम्हाला सबसिस्टन्स लेवल म्हणजेच काय आहे मिनिमम वेजेस लेवलसुद्धा म्हणू शकतात ओके तर ही थेरी मिस्टर डेव्हिड रिकार्डो यांनी दिलेली आहे यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सबसिस्टन्स लेवलवरती काय केलं पाहिजे तर पे केलं गेलं पाहिजे ओके okay? तर ही थेरी मिस्टर रिकार्डो यांनी मांडलेली आहे की कशा पद्ध पद्धतीने सबसिस्टन्स लेवलवरती वेज पे केलं जातं ओके नव सी द लास्ट वन दॅट इज बार्गेनिंग थेरी ओके सो धिस थेरी इज डेव्हलप्ड बाय ऑर गिवन बाय मिस्टर जॉन ओके जॉन डेव्हिडसन वॉज द प्रोपाउंडर ऑफ दिस थेरी अकॉर्डिंग टू दिस थेरी द फिक्सेशन ऑफ वेजेस डिपेंड्स ऑन द बार्गेनिंग पॉवर ऑफ वर्कर्स ओके काय सांगितलेलं आहे या ठिकाणी मिस्टर जॉन यांनी तर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जो वर्कर काम करत आहे त्याची बार्गेनिंग पॉवर जी असते त्यानुसार काय केलं जातं त्याला वेजेस पे केले जातात असे अशी, अशी थेरी मिस्टर आ, या ठिकाणी मिस्टर जॉन यांनी मांडलेली आहे त्यांचं सरळ सरळ मत काय आहे पहा की बार्गेनिंग पॉवरवरती कोणाच्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या वर्कर्सच्या मना किंवा ट्रेड युनियन्स ज्या आहे ज्या वर्कर्ससाठी काम करत आहेत किंवा त्या ठिकाणी असणारा जो एम्प्लॉयर आहे या सगळ्यांचे जी बार्गेनिंग करण्याची जी, जी पावर आहे त्यावरती काय केलं जातं तर वेजेस पे केले जातात अशी सरळ सरळ थेरी मिस्टर जॉन यांनी मांडलेली आहे इफ वर्कर आर स्ट्रॉन्गर इन बार्गेनिंग प्रोसेस देन वेजेस टेन टू बी हाय ओके जर वर्कर्सची पावर कमी असेल तर त्याला कमी पे केलं जाईल किंवा एम्प्लॉयर्स प्ले इज अ स्ट्रॉंगर रोल देन वेजेस टेन टू बी लो ओके वर्कर्स आणि एम्प्लॉयर या दोघांच्या जर डिस्कशनमध्ये जर जास्त बार्गेनिंग पॉवर हे एम्प्लॉयरची असेल देन ॲटोमॅटिकली काय केलं जाईल त्याला कमी पे केलं जाईल जो वर्कर आहे त्याला तर हे जी थेरी आहे ती मिस्टर जॉन डेव्हिडसन यांनी मांडलेली आहे पहा या सगळ्या थेरीवरनं एक गोष्ट क्लिअर होती की कशा पद्धतीने कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये वेजेस पे केले जातात ओके हे ज्याच्या त्याच्या स्टडीनुसार म्हणजे मिस्टर जॉन यांची स्टडी वेगळी आहे किंवा डेव्हिड यांनी काही स्टडी केलेली आहे ॲडम स्मिथ यांची जी स्टडी आहे त्यांनी आपापल्या व्यूनुसार ओपिनियननुसार किंवा आपल्या स्टडीनुसार या ठिकाणी थेरी स्वतःच्या मांडलेल्या आहेत ओके